अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मनोज चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर साई कलेक्शन या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते या साई कलेक्शनचे उद्घाटन करण्यात आले असून इतरही प्रतिष्ठित नागरिक या प्रसंगी उपस्थित होते। आमदार महाजनांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रसंगी काही कार्यकर्त्यांनी देखील भाजपात प्रवेश केलाय। थोडे मोठं दुकान त्या ठिकाणी आपण आज बघितलं आहे। दोन मजली आम्हाला फत्तेपूर मध्ये नसेल, आता गाव वाढत आहेत, गावांची शहरं होत आहेत, व्यापारही वाढतोय, त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो, उद्योग धंदे सुरू होत आहेत। त्यातून एक चांगला उपक्रम आपण त्या ठिकाणी सुरू केलेला आहे की आपल्या छोट्याशा शहरामध्ये, छोट्याशा गावामध्ये मोठं दुकान भव्य असे कालच रोम आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। त्यानिमित्ताने सुरेश पाटील बंधूंना आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे हा व्यवसाय व्यापार म्हटलं म्हणजे कपड्यांचा व्यापार म्हटलं म्हणजे सिंधी मारवाडी समाज असतो आणि मारवाडी समाज, परंतु त्यातही ते बाहेर पडून आता इतर समाजामध्ये विशेष करून पाटील समाजाचं एक या ठिकाणी आपण दुकान सुरू केलं आहे। मोठा चांगलं भाडं आपण या ठिकाणी केलं मी असं म्हणेन। निश्चित आपल्याला यामध्ये चांगलं यश मिळेल, विशेष सपोर्टिंग आहे, प्रामाणिकपणे आपण व्यापार केला, व्यवसाय केला, किती भरभराट होते आपण सगळीकडे बघितलेलं आहे। आमदार लोक आहेत त्या मागचा, मी गावामध्ये बघितलं तर सुंदर म्हणजे छोटे कपड्यात लोक असेल, लोकांनी एवढे मोठे मोठे शोरूम करून बसलेले आहेत, तिथे असेल गळवान असेल सगळीकडेच बघा आपण। पण आपण जर सत्यतेच्या प्रमाणपणे व्यवसाय केला तर निश्चित त्याला यश मिळतं आणि आपल्याला माहीत होतं आपल्याला अनुभव आहे त्यातला, त्यामुळे मग काहीच अडचण नाही। नवीन नाही आपण की आज भेटा सगळ्यांना,
15 वर्षाचा लागला अनुभव याच्यामध्ये आहे. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.